मित्रांनो, वार, तिथी, ग्रह, नक्षत्र यांच्या संदर्भात जेव्हा जेव्हा काही विशेष घटना घडतात तेव्हा तेव्हा त्या संदर्भातली सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. अशीच एक घटना घडणार आहे ऑक्टोबरमध्ये सुद्धा. ऑक्टोबरमध्ये काय घडणार आहे? ऑक्टोबरमध्ये दोन ग्रहणं आलेली आहेत, एकाच महिन्यात दोन ग्रहणं. मग काय वैशिष्ट्य आहे या ग्रहणांचं? यापैकी कोणतं ग्रहण भारतात दिसेल, कोणतं दिसणार नाही? त्याचबरोबर ही ग्रहणं नेमकी कोणती आहेत? चला सविस्तर जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, ऑक्टोबर 2023 मध्ये दोन ग्रहण आली आहेत. त्यापैकी पहिलं ग्रहण असणार आहे 14 ऑक्टोबर 2023 ला, आणि लक्षात घ्या हे असणार आहे सूर्यग्रहण. त्याचबरोबर दुसरं ग्रहण असणार आहे 15 दिवसांनीच, म्हणजेच 29 ऑक्टोबर 2023 ला, आणि ते असणार आहे चंद्रग्रहण. म्हणजे एक असणार आहे सूर्यग्रहण जे 14 तारखेला आहे, आणि दुसरं आहे चंद्रग्रहण जे 29 तारखेला आहे. अशा प्रकारे एकाच महिन्यामध्ये ही दोन ग्रहणं आलेली आहेत. परंतु ही दोन्ही ग्रहणं भारतात दिसणार आहेत का, हा महत्वाचा प्रश्न आहे. वळूया त्याच्या उत्तराकडे. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये येणारं पहिलं ग्रहण असणार आहे 14 ऑक्टोबर 2023 ला, शनिवारी, आणि हे असणार आहे सूर्यग्रहण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ग्रहण पितृपक्षात येते, कारण या दिवशी अमावस्या तिथी आहे, सर्व पितरी अमावस्या आहे. त्यामुळे लगेच दुसरा प्रश्न येतो की मग त्या दिवशी श्राद्ध पक्ष करायचे की नाही. तर श्राद्ध पक्ष ग्रहण काळात करणं पुण्यदायीच असतं, त्यामुळे श्राद्ध पक्षावर ग्रहणाचा कुठलाही परिणाम होणार नाही. त्याचबरोबर हे जे ग्रहण आहे, हे जे सूर्यग्रहण आहे 14 तारखेला, ते भारतात दिसणारही नाहीये, त्यामुळे त्याचे वेदादी नियम पाळण्याची सुद्धा गरज नाहीये. 14 तारखेला रात्री 8:34 हे ग्रहण सुरू होईल आणि मध्यरात्री 2:25 संपेल. या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हटलं जाईल. ऑक्टोबर महिन्यामध्ये दुसरं ग्रहण असेल ते असेल 29 ऑक्टोबर 2023 ला, आणि हे असणार आहे चंद्रग्रहण. लक्षात घ्या, आधी जे लागतंय 14 तारखेला ते आहे सूर्यग्रहण, आणि 29 ऑक्टोबरला जे असणार आहे ते असणार आहे चंद्रग्रहण. आणि हे चंद्रग्रहण दुपारी 1:06 सुरू होईल आणि पहाटे 2:22 संपेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे ग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे याचे वेदादी नियम पाळावे लागतील. साध्या भाषेत बोलायचं झालं तर याचा सुतक काळ असेल 1:16. तर अशा पद्धतीने एकाच महिन्यामध्ये ही दोन ग्रहणं आलेली आहेत. आता तुमच्या मनात या ग्रहणांबद्दल असंख्य शंका आल्या असतील तर त्या लगेच कमेंट बॉक्समध्ये विचारा, कारण या संदर्भातले आणखीन व्हिडिओ घेऊन आम्ही येणारच आहोत. म्हणजे ह्या ग्रहणामध्ये कोणते नियम पाळायचे, कोणते नाही पाळायचे, त्याचबरोबर गर्भवतींनी काय करायला हवं, काय नाही करायला हवं, या संदर्भातला एक सगळा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल, म्हणजे व्हिडिओ आला की लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल. त्याचबरोबर मी मघाशी म्हटलं तसं, तुमच्याही मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याही प्रश्नांची उत्तरं आम्ही त्याच व्हिडिओमध्ये देऊ. तेव्हा पटकन कमेंट बॉक्समध्ये तुमची शंका विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.